नमस्कार, मी सुहानी पाटील, जनशक्ती व्हॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हाच दत्त कारखान्याचा ध्यास। सदलगा शहरातील प्रचार सभेत माननीय उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचं मत। सदलगा शहरातील महादेव मंदिरातील अक्क महादेवी कल्याण मंडपात काल निवडणूक प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या 2024-2025 ते 2028 ते 2029 या 5 वर्षासाठी 24 जुलै रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल सदलगा शहरातील महादेव मंदिराच्या अक्क महादेवी कल्याण सभा मंडपात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांच्या समवेत प्रचार सभा मोठ्या खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली। उद्यान पंडित व क्षारपण मुक्तीचे जनक सन्माननीय गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या 16 अवर्ग उत्पादक सभासद आणि 2 महिला प्रतिनिधी अशा 18 उमेदवारांना निवडून देण्याचं आव्हान कालच्या सभेत करण्यात आलं। कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील आणि सदलगा शहराचे सहकार महर्षी व श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई यांचेच पॅनल विजयी होण्यासाठी आणि प्रचंड मताधिक्याने विजय करण्यासाठी सदलग्यातील बहुतांशी सर्व सभासदांनी एकमुखी आणि एक दिलाने पाठिंबा व्यक्त केला। सदलग्यातील व सदलगा परिसरातील दत्त कारखान्याचे जे सभासद आहेत ते सभासद सदलग्यातील विविध संघ संस्थांचेही सभासद संचालक आजच्या सभेच्या अध्यक्षस्थानी आणि सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सभासद बंधू भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। म्हणजे हे देखील आगामी निवडणुकीतील विजयाचे संकेत आजच स्पष्ट दिसत आहेत असं आवर्जून व्यासपीठावरील वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। सदलगा व सदलगा परिसरातील सर्व सभासदांनी या प्रचार सभेत आपली उपस्थिती आवर्जून लावली होती। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि उपाध्यक्ष अरुण देसाई यांच्या विश्वासार्हता, पारदर्शकता आणि व्यवस्थापनावर व नेतृत्वावर इथल्या सभासदांचा असलेला दृढ विश्वास हेच वास्तव्य चित्र या उपस्थित सभासदांच्या गर्दीतून स्पष्ट दिसत होतं। उद्यान पंडित गणपतराव पाटील आपल्या मनोगतात म्हणाले, दत्त कारखाना नेहमी शेतकऱ्यांच्या शेतीचा, त्यांच्या आरोग्याचा, त्यांच्या कुटुंबियांचा व मुलाबाळांच्या शैक्षणिक विकासाचा, शेतीचा, शास्त्रीय अभ्यास, शेतातील मातीचे आरोग्य व निगा, विविध पिकांच्या लागवडीसंबंधी मार्गदर्शन, क्षारपड जमिनीचा विकास अशा सर्वकष बाबीच्या विकासासाठी कारखाना व्यवस्थापन सदैव तत्पर असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं। हा विकास असाच पुढे नेण्यासाठी आपल्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या कपशी या चिन्हावर सभासद बंधू भगिनींनी आपले बहुमोल असं मत द्यावं असं आव्हानही त्यांनी यावेळी व्यक्त केलं। सभेची सुरुवात माननीय गणपतराव पाटील आणि उपस्थित इतर मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं। अरुण देसाई यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांनी केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला। त्यानंतर इतर मान्यवर वक्त्यांमध्ये ॲडव्होकेट रमेश देसाई, श्री डी एस पाटील, कल्लापा कमते, प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, पत्रकार श्री मकरंद द्रविड, पिरगुंडा पाटील, राजेंद्र प्रधान यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रचारसभेसाठी सदलगा पूर्वभाग सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, ॲडव्होकेट रमेश देसाई, प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष बसवराज गुणकल्ले, अभिजित पाटील, श्री डी एस पाटील, इंद्रजित पाटील, आदिनाथ गिजुने, संतोष नवले, पिरगुंडा पाटील, उदयकुमार पाटील, सुमेरू पाटील, चेतन पाटील, मोहनराव शितोळे, राजेंद्र प्रधान इत्यादी मान्यवरांच्या सह सदलगा शहर आणि सदलगा परिसरातील मलिकवाड, वडगोल, बैनाकवाडी, शमणेवाडी, बेडकियाळ आणि महाराष्ट्रातील कुरुंदवाड, मजरेवाडी, दत्तवाड, घोसरवाड येथील सभासदही मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम। ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती व्हॉइस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा।